नमस्कार, मी सपना टीचर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आणि मी आहे पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव ताबाडेमधून. सो आज आपण इयत्ता 8वीच्या द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर इथं सोडणार आहोत. इतिहास नागरिकशास्त्र विषय आहे, एकूण 30 गुण आहेत. सो पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, लक्षात ठेवा. हंगामी सरकारचे राजदेशे प्रमुख होते, तर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. तिसरा आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते. खालील रक्त पूर्ण करायचा आहे क्रांतिकार, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची कोणती संघटना आहे, अभिनव भारत. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा आहेत इंडिया हाऊस आणि क्रांतिसिंह नाना पाटील प्रति सरकार. तर एका वाक्यात उत्तर लिहायमध्ये कोणते 3 करायचे, आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरे इथे लिहिलेली आहेत. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले, उत्तर आहे सरोजिनी नायडू यांनी केले. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना कोणता संदेश दिला, तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा संदेश दिलाय. बॅरिस्टर जीना यांनी कोणत्या मार्गाचा आग्रह आणि पुरस्कार केला, तर स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र त्यांना हवं होतं. आणि हैदराबाद संस्थानात कोणकोणत्या भाषिक प्रांताचा समावेश होतो, तर तेलुगू, कन्नड आणि मराठी भाषिक प्रांताचा समावेश होतो. आता खालील संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये कोण कोण होते, बघा, सचिव SM जोशी होते, अध्यक्ष कॉम्रेड श्रीपाद अमृत डागे होते आणि उपाध्यक्ष होते डॉक्टर त्र्यंबक रा नरवरे. तर संयुक्त महाराष्ट्र समिती झालं. आता पुढे चितगाव क्रांतिकार्यात सहभागी झालेले क्रांतिकारक कोण कोण होते, सूर्यसेन, प्रीतिलता वड्डेदार आणि अनंत सिंग. आता इथे प्रश्न तिसरा आहे, सहकारण स्पष्ट करा, कोणतेही 2 यामध्ये. चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली, चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला आणि जुनागड भारतात विलीन झाले. या 3 प्रश्नांची उत्तरे आपण एका पाठोपाठ एक पाहूयात. ब आहे थोडक्यात उत्तर द्या, कोणतेही 2. तर माउंट बॅटन योजनेविषयी माहिती लिहा. शिरीष कुमारांचे कार्य तुम्हाला कसे प्रेरणादायी आहे. पूर्व खानदेशा साने गुरुजींनी केलेले कार्य लिहा. त्या याची उत्तर आपण एका पाठोपाठ एक बघूयात. नागरिक शास्त्र या विषयावर आधारित प्रश्न बघा. पुढचे प्रश्न 4, कायद्याची निर्मिती कायदे मंडळ करते. दुसरं आहे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे होते. आणि पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. सनदी सेवांचे प्रकार, तर इथे महाराष्ट्र पोलीस सेवा
अखिल भारतीय सेवा, राज्य सेवा, केंद्रीय सेवा, तर याच्यामध्ये आपण दिलेलं आहे उत्तर टिपाली, यामध्ये राज्यपाल व दिवाणी व फौजदारी कायदा याच्या टिपाली यायच्या आहे. ब, थोडक्यात उत्तर द्या. कोणतेही दोन सर्वोच्च न्यायालयाची कार्य स्पष्ट करायची आहे. खाते वाटप करताना मुख्यमंत्र्यांना कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो, या तीनही प्रश्नांची उत्तर प्रत्येकी दिली आहेत. बघा, संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण इथे सोडवली आहे. हा व्हिडिओ इथे संपला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून हवी आहे मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी त्याप्रमाणे तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवून दाखवेन. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा, ऑल द बेस्ट.